जनआरोग्य अभियान आणि महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटनांनी सरकारला साकडं घातलंय. खासगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या राज्यातील 8 कोटी जनतेला दिलासा द्या, खासगी आरोग्य सेवांचे दर नियंत्रित करा आणि रुग्णांसाठी पूर्ण वेळ तक्रार निवारण यंत्रणा उभारा अशी मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट बिल 2014 बाबत राज्यभर अनेक निवेदनं सादर करण्यात आली. यामध्ये समाजसेवी संस्था, डॉक्टर आणि विविध लॅबच्या प्रतिनिधींनी ठाण्यातील आरोग्य उपसंचालकांकडे आपल्या हरकती सूचना आणि निवेदनं सादर केली आहेत. आज जे आम्ही मांडणी केली ते विशेषतः 3 मुद्द्यांवर आहे की हे जे मसुदा त्यांनी तयार केलेला आहेत त्या मसुद्यामध्ये कुठेही जे रेटच्या वर नियंत्रण आहेत ते नाही आहे. डॉक्टरांचे हक्क आणि पेशंटचे हक्क याच्यामध्ये काहीतरी मोठी दरी आहे असं आम्हाला वाटत नाही. आम्हाला असं वाटतं की जर मानवी दृष्टिकोनातनं जर आरोग्यसेवा मिळायला हवी असेल रुग्णांना तर ही दरी आहे असं न समजता काम करायची गरज आहे. त्यामुळे दोघांनी एकत्र येऊनच काम करायची गरज आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.